आपण सर्व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करीत आहोत, मात्र अभ्यास करीत असताना नेमका आपला अभ्यास किती आणि कसा होतोय हे जाणून घेणं तुमच्यासाठी, तसेच आमच्यासाठीही विद्यार्थी किती अभ्यास समजून घेत आहात हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे। त्यासाठी आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 5 प्रश्न देत आहोत। ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे हे प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लगेचच लिहून द्या, जेणेकरून आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा योग्यरित्या आखता येईल। धन्यवाद। नमस्कार। ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे। मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार। तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल। आपण प्रत्येक राशी लग्नानुसार कारक व अकारक ग्रह आणि याचा अभ्यास करीत आहोत। मागच्या भागामध्ये आपण मिथुन लग्नाच्या कारक व अकारक ग्रहांचा अभ्यास केला। आजच्या भागामध्ये आपण कर्क राशी ही राशी चक्रातील चौथी राशी हिचा अभ्यास करणार आहोत। कर्क राशीविषयी याआधी आपण सखोलपणे अभ्यास केला। या राशीचे गुण, दोष, स्वभाव, वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं आहे। कर्क राशीविषयी नक्षत्रानुसार सांगायचे झाल्यास पुनर्वसू नक्षत्राचे चौथे चरण, पुष्य नक्षत्राचे 4 चरण आणि आश्लेषा नक्षत्राचे 4 चरण मिळून कर्क राशी बनलेली आहे। प्रत्येक लग्नाच्या विविध स्थानाचे स्वामी कारक व अकारक ग्रह असतात। आज आपण कर्क लग्नातील कारक आणि अकारक ग्रह याविषयी माहिती समजून घेऊया। चंद्र कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा प्रथम स्थानाचा स्वामी आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील प्रथम स्थानाला लग्न स्थान असे म्हटलं जातं। प्रथम स्थान हे जातकाचं स्वतःचं स्थान असतं। आपण याआधीही बघितलं की पत्रिकेतील लग्नेश सदैव पवित्र असतो, त्यामुळे लग्नेश असलेला चंद्र हा कर्क लग्नाच्या पत्रिकेसाठी कारक ग्रह ठरतो। तो आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये जातकाला शुभ फळे प्रदान करतो, त्यामुळे सुदृढ आरोग्य, योग्य मानसन्मान, बुद्धिमत्ता, धनलाभ आदी गोष्टी जातकाला चंद्राच्या कृपेमुळे प्राप्त होतात। मंगळ कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा ग्रह पंचम व दशम या स्थानांचा स्वामी आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील पंचम स्थानावरून संतती व शिक्षण पाहिलं जातं। तसेच पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखलं जातं। केंद्र व त्रिकोणाचे स्वामी असल्यामुळे कर्क लग्नाच्या पत्रिकेला मंगळ हा ग्रह राजयोग कारक ग्रह ठरतो आणि जातकाला भरभरून शुभ फळ प्रदान करतो। मंगळ आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला पुत्रप्राप्ती, शिक्षा प्राप्ती, बुद्धिमत्तेमध्ये वृद्धी आदी गोष्टी मुक्त हस्ताने प्रदान करतो। सामाजिक जीवनामध्ये योग्य तो मानसन्मान जातकाला प्राप्त होत असतो। नोकरीमध्ये पदोन्नती, व्यवसायात लाभ आदी गोष्टी मंगळाच्या
कृपेमुळे जातकाला प्राप्त होतात. गुरु कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये गुरु हा षष्टम व नवम या दोन स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील षष्टम स्थानावरून आजार व शत्रू पाहिले जातात. नवम स्थान हे त्रिकोणाचं स्थान आहे. त्रिकोणाचा स्वामी हा सदैव शुभ फळ जातकाला देत असतो. त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे षष्टम स्थानापासून मिळणाऱ्या अशुभ फळांचा परिणाम कमी होतो. या सर्व कारणामुळे गुरु हा ग्रह कर्क लग्नाच्या पत्रिकेसाठी कारक ग्रह ठरतो. गुरु आपली महादशा किंवा अंतर्दशेमध्ये जातकाला भरभरून देऊन त्याचं भाग्य फळाला आणतो. रवी कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह द्वितीय स्थानाचा स्वामी आहे. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान व कुटुंब स्थान मानल्या जातं. द्वितीय स्थान हे समस्थान आहे. रवी हा ग्रह लग्नेश असलेल्या चंद्राचा मित्र ग्रह आहे. या सर्व कारणामुळे कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये रवी हा ग्रह सम ठरून तटस्थाची भूमिका बजावतो. म्हणजे कर्क लग्नाच्या पत्रिकेसाठी रवी सम ग्रह ठरतो. तरीही लग्नेश असलेल्या चंद्राचा मित्र असल्यामुळे तो जातकाला आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये शुभ फळ देऊन धनामध्ये वृद्धी घडवून आणतो. बुध कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये बुध हा ग्रह तृतीय आणि द्वादश या स्थानांचा स्वामी असतो. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम स्थान मानल्या जातं. तसेच द्वादश स्थानाला व्ययस्थान असं म्हटलं जातं. तृतीय स्थान हे उपचय स्थान असून द्वादश हे त्रिक स्थान आहे. दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे बुध हा ग्रह कर्क लग्नाच्या जातकाला अशुभ फळे प्रदान करतो. म्हणजे कर्क लग्नाच्या पत्रिकेसाठी बुध हा ग्रह अकारक ग्रह ठरतो. बुध आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये जातकाला अशुभ फळे प्रदान करून विशेषतः जातकाच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम करतो. शुक्र कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये शुक्र हा ग्रह चतुर्थ व एकादश या स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख जागा वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो. तसेच पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखले जातं. शुक्र हा ग्रह केंद्राचा स्वामी असून सोबतच उपचय स्थानाचाही स्वामी आहे. केंद्राचा स्वामी असल्यामुळे तो आपल्या शुभ प्रभावांना कमी करतो. तर उपचय स्थानाचा स्वामी असल्यामुळे तो कर्क लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरून अशुभ फळे देतो. शुक्र आपली महादशा व अंतर्दशेमध्ये जातकाला आरोग्याच्या समस्येला प्रामुख्याने तोंड द्यायला लावतो. शनी कर्क लग्नाच्या पत्रिकेमध्ये शनी हा ग्रह षष्टम सप्तम व अष्टम या स्थानांचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान मानलं जातं. तसेच पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानलं जातं. पत्रिकेतील अष्टम स्थानाचा स्वामी असलेला शनी हा सर्वात जास्त पापी ग्रह ठरतो. त्यात सप्तम स्थान हे देखील मारक स्थान आहे. दोन अशुभ स्थानांचा स्वामी असल्यामुळे शनी कर्क लग्नाच्या जातकाला अशुभ फळे प्रदान करतो. त्यामुळे तो कर्क लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह ठरतो. तसेच
शनि हा ग्रह लग्नेश चंद्राला आपला शत्रू मानतो. शनि आपल्या महादशेमध्ये अंतर्दशेमध्ये जातकाला अशुभ फळे देऊन त्रासदायक ठरतो. या सर्व विवेचनाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास कर्क लग्नासाठी चंद्र, मंगळ आणि गुरु हे कारक ग्रह ठरतात. रवी हा सम आहे हे ते जातकावर आपली कृपादृष्टी ठेवून महादशे अंतर्दशेमध्ये जातकाला भरभरून देतात. तसेच बुध, शुक्र आणि शनी हे ग्रह कर्क लग्नाच्या पत्रिकेसाठी अकारक ग्रह आहेत. ते आपली महादशा आणि अंतर्दशेमध्ये जातकाला अशुभ फळे प्रदान करतात. कर्क लग्नाचा स्वामी चंद्र हा शीतल ग्रह असल्यामुळे चंद्राचे स्वाभाविक गुणधर्म जातकामध्ये प्रकर्षणाने पाहायला मिळतात. चंद्र लग्नाचे जातक अत्यंत भावुक मात्र न्यायप्रिय असतात. अंगी भावनिकता असल्यामुळे इतरांप्रती प्रेम व दयेची भावना तसेच जीवनात सतत पुढे चालत राहणे ही या लोकांची प्रमुख वैशिष्ट्य सांगता येतील. शांतता प्रिय असलेले कर्क लग्नाचे लोक हे खूप परिश्रमी असतात, मात्र त्याचे फळ त्यांना नेहमीच उशिराने मिळते. सामाजिक कार्यात रममाण होणे हा गुण त्यांच्यामध्ये असतो, त्यामुळे समाजकारण, राजकारण, सरकारी नोकरी यामधील उच्च स्थानावर हे लोक आपल्या कर्तृत्वाने पोहोचतात व साजेसा नावलौकिक मिळवतात. आर्थिक दृष्टिकोनातूनही हे लोक संपन्न व समाधानी असतात. जीवनातील कुठलीही गोष्ट आपल्या परिश्रमाने मिळवून तिचा लाभ घेण्यात हे लोक पटाईत असतात. सोबतच संगीत, नृत्य, नाटक या कलेमध्ये हे लोक आपली रुची ठेवतात. कर्क लग्न पत्रिकेच्या बाबतीत तुमच्या अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. म्हणून आजच्या भागात आपण येथेच थांबूया. पुढच्या भागात आपण सिंह लग्नाच्या कारक आणि अकारक ग्रहांविषयी सविस्तरपणे माहिती समजून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एक एक विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून तुम्हाला समजण्याची शक्यता कमी आहे. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही सर्व माहिती श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवर लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.